एकीकडे मी कपिल ओकसारखा एक खूप विनोदी पात्र साकारतोय, एकीकडे मी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांसारखं खूप इंटेन्स क्रांतिकारकाचं पात्र साकारत होतो, आणि आता इथे कार्तिक देवराजसारखा एक विम्झिकल वेडपट विचित्र पण तितकाच स्मार्ट आणि मॅनिप्युलेटिव्ह माणूस साकारतोय जो खूप कॉम्प्लेक्स आहे. कार्तिक देवराज हे कॅरेक्टर मी प्ले करतो आहे जीवाची होती या काहिली या मालिकेमध्ये. विचित्र कॅरेक्टर आहे, विक्षिप्त कॅरेक्टर आहे, विम्झिकल आहे, एक वेगळाच अजेंडा घेऊन तो या गावात आला आहे. ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे, पण तो ॲक्च्युली काय डेव्हलप करायला आला आहे हे तुम्हाला मालिका बघायला लागल्यानंतर आणि कार्तिक देवराजचं कॅरेक्टर तुमच्यासमोर जास्त उलगडल्यानंतर तुम्हाला कळेल. खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे, थोडं वेगळं आहे. आजपर्यंत मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर कधीच केलं नाही आहे, त्यामुळे हे कॅरेक्टर करायला मला खूप मजा येते. कसरत डेफिनेटली होती आहे, कारण वेगळी भाषा आहे आणि ती भाषा अशीच कॅज्युअली बोलणाऱ्यातली नाही आहे. ती भाषा तशी का आहे किंवा त्या हे पात्र त्या भाषेत जे बोलतं आहे ते तसं का बोलतं आहे हे समजून घेणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. पण मला थँकफुली सर्व सहकलाकार जे आहेत जे या मालिकेत ऑलरेडी ही भाषा बोलत आहेत त्यांच्याकडनं खूप मदत होती आहे, आणि त्याबरोबरीने ऐश्वर्या मेस्त्री जी प्रत्येक भागातले जे काही कन्नड भाषेतले डायलॉग असतात त्या संदर्भात आम्हाला गायडन्स देते, आम्हाला त्याचे अर्थ समजावून सांगते, त्याचं इंटोनेशन समजावून सांगते. सो डिफिकल्ट नक्की आहे, पण तेवढंच इंटरेस्टिंग आहे, तेवढंच चॅलेंजिंग आहे, आणि त्यामुळे ते जास्त करायला जास्त मजा येते. खूप वेगळेपण आहे. हे जे कॅरेक्टर आहे कार्तिक देवराज हे फारच विम्झिकल आहे, फार आतल्या गाठीचं आहे, कपटी आहे, आणि त्याचा कोणीच काही अंदाज लावू शकत नाही असं कॅरेक्टर आहे. सो विम्झिकल कॅरेक्टर आहे जो मी नाही आहे. मी फार साधा सरळ जे मनात येईल ते तोंडावर बोलणारा मुलगा आहे. सो सुयश आणि कार्तिक देवराजमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, पण त्यामुळेच मला ते कॅरेक्टर करायला मजा येते आहे, कारण अशा पद्धतीचं एखादं पात्र खरंच समाजात वावरतं तेव्हा ते काय मेंटॅलिटीनी वावरत असतं, त्याच्या मनात काय चाललेलं असतं ते जाणून घ्यायला आणि ते त्याचा इतरांना किती त्रास होऊ शकतो हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायला मला रोज नवीन चॅलेंजला सामोरं जावं लागतं आहे. सो त्यामुळे ते इंटरेस्टिंग आहे. दमछाक होते पण मला हे काम खूप आवडतं आणि मला अशी वेगवेगळी पात्रं साकारायला खूप आवडतं. इनफॅक्ट मला ही जी पात्रं आहेत जी फार ऑफबीट असतात, फार वेगळी असतात, ती पात्रं मला खूप फॅसिनेट करतात आणि मला अशा पद्धतीची पात्रं एक्सप्लोअर करायला आणि त्या पात्रांवरती काम करायला खूप आवडतं एक कलाकार म्हणून. सो मला इनफॅक्ट मजा येते दमछाक होती आहे, पण खूप मजा येते. म्हणजे मी वासुदेव बळवंत फडकेंची भूमिका केली, आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके एक्सप्लोअर करायचे होते, त्यांच्याबद्दल इतकं माहिती होतं, ऐकलं होतं, पण आजपर्यंत फार त्यांच्याबद्दलचं मटेरियल व्हिज्युअल फॉर्ममध्ये अवेलेबल नव्हतं. सो काहीच रेफरन्स पॉईंट नसताना ते त्यांचा सगळा प्रवास उलगडायचा होता प्रेक्षकांसमोर. ते पात्र साकारताना खूप मजा आली. नाटकातलं कपिल ओक नावाचं कॅरेक्टर मी स्वरा आणि ते दोघंमधलं ज्याला मटा आणि झी नाट्यगौरव दोन्हीकडे सर्वोत्कृष्ट अभिनेताचं त्या पात्रासाठी म्हणून नामांकन मिळालं, नॉमिनेशन मिळालं, ते पात्र एक्सप्लोअर करणं वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि आता हे पात्र कार्तिक देवराज जे एक पूर्ण वेगळंच कॅरेक्टर आहे ते पात्र करायला. सो मला वाटतं रोज दिवसात मला ही अशी वेगवेगळी पात्रं करायला मिळत आहेत, ह्याचाच आनंद आहे ॲट द एंड ऑफ द डे. मला विचार करायला वेगळा काही विचार करायला वेळ नाही मिळत आणि त्यामुळे मला माझा दिवस कसा जातो कसा संपतो ते कळत नाही, आणि ती दमछाक चांगली दमछाक आहे माझ्यासाठी. भाषेसाठी मी रोज सेटवर आल्यानंतर एकतर तुम्ही बघताय मी स्क्रिप्ट घेऊन उभा असतो, स्क्रिप्ट घेऊन सतत त्या स्क्रिप्टमध्ये राहायचा प्रयत्न करतो, शक्य तेवढे त्या भाषेच्या जवळपासचे सिनेमे बघायचा प्रयत्न करतो, त्या भाषेतले सिनेमे बघायचा प्रयत्न करतो. आणि जी आमची ऐश्वर्या मेस्त्री आहे जी आम्हाला मदत करते ही भाषा समजून घेण्यासाठी तिचं खूप डोकं खातो. मी सतत तिला मेसेज करत असतो, सतत तिच्याशी फोनवर बोलत असतो की बाबा मला नक्की काय कसं
बोलायचं हे सांग, मला 10 वेळा बोलून दाखव. सो तो लहेजा करेक्ट यायला पाहिजे, ती भाषा कुठेही खोटी वाटली नाही पाहिजे आणि प्रेक्षकांना खरंच मी कन्नड आहे की काय असा प्रश्न पडावा असं वाटलं पाहिजे. म्हणून मेहनत चालली आहे आणि आय होप प्रेक्षकांना ती मेहनत दिसेल आणि प्रेक्षक त्याच्यावरती नक्कीच मनापासनं प्रेम करतील अशी आशा आहे. मला नेहमीच पात्रांमध्ये इंटरेस्ट असतो. सो मी जी काही पात्र लीड म्हणून केली, जी नायकाची पात्र जी मी केली, तीसुद्धा पात्र होती, ती फार हिरोईक कॅरेक्टर्स नव्हती. ती म्हणजे कार्यद्रवातला जय असेल जो अगदी चाळीतला शेजारच्या घरी राहणारा मुलगा वाटावा इतका साधा मुलगा होता, किंवा बाप माणूसमधला सूर्या असेल जो सुद्धा एक गावातला परदेशात शिकून आलेला आणि नंतर बाबांच्या इन्फ्लुएन्सखाली आल्यामुळे वेगळं काम करणारा सूर्या होता, किंवा भूपती पाटील होता ध्रुवामधला जो आला आणि वेगळ्याच मार्गी लागला आणि एक वेगळाच थ्रेड त्यांनी उलगडला. सो मला वाटतं ही सगळी पात्रं आहेत, म्हणजे त्यातला नायक हा भाग जर काढून टाकला तर ॲट द एंड ऑफ द डे ही सगळी पात्रं आहेत आणि ती पात्र म्हणजे ती कॅरेक्टर्स म्हणून फार इंटरेस्टिंग आहेत. आणि मला वाटतं आपल्या आजूबाजूला अशी अनेक कॅरेक्टर्स असतात जी आपल्याला बरेचदा काही ना काहीतरी शिकवून जातात, काय करायचं ते शिकवून जातात, काही वेळेला काय नाही करायचं ते शिकवून जातात. सो ही पात्र एक्सप्लोअर करणं मला खूप आवडतं पहिल्यापासूनच आणि त्यामुळे मला फार असा फरक काही वाटत नाही. मला इनफॅक्ट जितकं लीड म्हणून काम करायला मजा येते तितकंच मला अशी पात्र म्हणून काम करायला मजा येते, कारण ही पात्र खूप इम्पॉर्टंट पार्ट असतात त्या कथानकाचा आणि इतर पात्रांची जी रिॲक्शन्स इतर पात्रांच्या ज्या रिॲक्शन्स असतात एखादं नवीन पात्र इंट्रोड्यूस झाल्यानंतर ते बघणं आणि त्याच्यामुळे मिळणारा एक वेगळा आनंद जो असतो ते पण फार इंटरेस्टिंग असतं. सो मला सर्व प्रकारची पात्र करायला खूप आवडतं, म्हणूनच आत्ता मी खूप ग्रेटफुल आहे सर्व प्रेक्षकांचाही आणि सर्व निर्माता आणि दिग्दर्शकांचाही ज्यांनी मला ही वेगवेगळी पात्रं दिली आहेत त्यांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात. कारण एकीकडे मी कपिल ओकसारखा एक खूप विनोदी पात्र साकारतो आहे, एकीकडे मी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडक्यांसारखं खूप इंटेन्स क्रांतिकारकाचं पात्र साकारत होतो आणि आता इथे कार्तिक देवराजसारखा एक विम्झिकल वेडपट विचित्र पण तितकाच स्मार्ट आणि मॅनिप्युलेटिव्ह माणूस साकारतो आहे जो खूप कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्या मनात काय आहे हे अजून मलाही पूर्णपणे कळलेलं नाही आहे. तर ही पात्र एक्सप्लोअर करणं इज अ गिफ्ट आणि आय थिंक आय एम व्हेरी ग्रेटफुल की मला हे अशा पद्धतीने ब्लेसिंग मिळालं आहे, की हा आशीर्वाद मिळाला आहे की मला प्रेक्षकांसमोर अशा वेगवेगळ्या रूपांमध्ये येता येत आहे.